Dear students, now we are going to learn 1.4 and title of our lesson is Journey to the West, अर्थात पश्चिमेकडील प्रवास. पश्चिमेकडील म्हणजे कोणता? पश्चिम दिशेचा. तर त्यांच्या देशाच्या तुलनेमध्ये पश्चिमकडे असणारा असा प्रवास आहे. कोणता प्रवास यानं केला आणि कुणी केला हे आपल्याला पाहिजे. तर यासाठी पहिल्यांदा ही हार्ड वर्ड दिले, ह्या हार्ड वर्ड पूर्ण लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर पुन्हा तीन तीन वेळेस लिहा, सराव करा. तर पेज नंबर 17 ओपन टू युअर बुक्स अँड शेड्यूल युअर टेक्स्ट बुक. पेज नंबर 17 17 पान नंबर पहा. या पेज मध्ये पहिल्यांदा इंट्रोडक्शन दिले की हा लेसन ज्याने लिहिला, प्रवास नक्की कुणाचा आहे, जर्नी म्हणजे प्रवास, टू द वेस्ट पश्चिमेकडचा प्रवास केला पण कुणी केला. तर मच ऑफ द वर्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश. मित्रांनो, सुरुवातीला ओळीमध्ये दिले की मच ऑफ द वर्ड्स लिटरेचर, लिटरेचर म्हणजे साहित्य, ज्यांनी साहित्य लिहिलं, लिखाण केलं, असे जे जगाचे बरेचसे साहित्यिक आहे, हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश, त्यांनी आपले केलेले लिखाण अनेक भाषामध्ये तसंच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केले, भाषांतरित केले. इन दिस पॅसेज वी लर्न अबाउट अँड एडिट. आपण जो आज लेसन शिकणार आहोत, या लेसनमध्ये एका असंच एक नॉव्हेल दिले, एपिक महाकाव्य दिले, कादंबरी दिली, ही विथ द टायटल की ज्याचं शीर्षक आहे जर्नी टू द वेस्ट, म्हणजे आता पश्चिमेकडील प्रवास. आणि इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय महत्वाचं या लेसनचं जे कॅरेक्टर आहे ती कॅरेक्टर कोणती, कॅरेक्टर म्हणजे पात्र, या लेसनचे जे मुख्य कार्यक्रम करणारे आहेत ते कोण. पहिला आहे सन उकॉंग. काय सन उकॉंग? सगळे चीनी नाव आहेत, चीन मधील नाव. और मॉन्की किंग म्हणजे सन उकॉंग हे नाव आहे, किंवा काही जण त्याला मॉन्की किंग म्हणतात. दिस नॉव्हेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. आणि हे जे कादंबरी आहे ही एका चीनच्या साहित्यिकातून लिहिली घेतलेली आहे. इट वॉज रिटन इन द 16th सेंचुरी बाय वू चेंगन, वू चेंग एन किंवा वू चेंग एन असे म्हणता येईल. म्हणजे ही जी कादंबरी लिहिली ना, तर यामध्ये इट वॉज रिटन इन द 16th सेंचुरी, 16व्या इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये ही कादंबरी लिहिण्यात आली. कुणी लिहिली? वू चेंग एन याने लिहिली ही कादंबरी. डज द पॅसेज रिमाइंड यू ऑफ अ फ्यू थिंग्स यू रीड इन युअर हिस्ट्री टेक्स्टबुक लास्ट इयर. म्हणजे 6वीच्या पुस्तकामध्ये इतिहासाचं जे पुस्तक आपण जर पाहिलं असेल तर 6वीच्या पुस्तकात आपण गेल्या वर्षी शिकलो आहे याचं तुम्हाला थोडीफार ओळख होईल नक्कीच, कारण त्यामध्ये युआन शांग बद्दल माहिती दिली आहे या कादंबरीबद्दल. मग अशा पद्धतीनं इथं जे अवघड शब्द आहेत ती इपिक म्हणजे अ लॉंग पोयम दॅट टेल्स स्टोरी ऑफ अ हिरो. इपिक म्हणजे महाकाव्य, एखाद्या नायकाची कथा सांगतात. क्लासिक म्हणजे एक्सलंट एक्झाम्पल, क्लासिक म्हणजे अतिशय उत्कृष्ट असं उदाहरण. हिस्टॉरिकल म्हणजे बेस्ड ऑन हिस्ट्री, इतिहासावर आधारित. फिक्शनल म्हणजे नॉट रिअल, फिक्शनल या शब्दाचा अर्थ होतो नॉट रिअल म्हणजे खरं नसतं, म्हणजे वास्तव तसं नसतं. आणि बिलॉंगिंग टू अन इमॅजिनरी स्टोरी, एखाद्या काल्पनिक कथेवर आधारित अशी गोष्ट कादंबरी तयार केली आहे. वास्तव खरं नाही आहे, काही अंशी खरं आहे, काही अंशी खोटं आहे, काही असे आहे. तर जर्नी टू द एव्हरेस्ट या लेसनमधून युआन शांग हा एक चीनचा प्रसिद्ध बुद्ध शिल्पकला शोधणारा महान व्यक्ती होता. एक आणि विशेष म्हणजे एक महान ट्रॅव्हलर होता, प्रसिद्ध असा प्रवासी होता. त्यानं युआन शांगनं गौतम बुद्धाच्या शिल्पकला किंवा शिल्प त्यांच्या मूर्त्या भारत देशातून कशा शोधून न्यायच्या ही त्यानं शोध घेण्यासाठी तो भारत देशात आलेला होता. तर मित्रांनो 18 पेजवर आपण पाहूया जर्नी टू द वेस्ट. सी टू डिटेल्स. व्हेन वी
वी रीड द वर्ड जर्नी टू द वेस्ट. मित्रांनो जेव्हा आपण या वेस्ट या शब्दाकडे पाहिलं तर वेस्ट म्हणजे पश्चिम असं होतं, म्हणजे चार दिशा आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या पद्धतीनं. तर जेव्हा आपण वेस्ट हा शब्द वापरतो किंवा जर्नी टू द वेस्ट हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की पश्चिमेकडचा प्रवास. वी नॅचरली स्टार्ट थिंकिंग अबाउट द जर्नी टू द वेस्ट, पण सहजपणे आपोआप आपल्या मनात येतं की आपण पश्चिमेकडील देश लाईक इंग्लंड अँड अमेरिका, म्हणजे आपल्या पश्चिम दिशेला इंग्लंड इंग्लंड आहे, अमेरिका आहे, ह्या अमेरिका या इंग्लंड या देशाविषयीची माहिती आपण पाहत आहोत असं वाटतं. पण मित्रांनो तसं नाही. तर कसं आहे, बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म, कारण इथं वेस्ट हा शब्द वापरला ही एक रिलेटिव्ह टर्म वापरला, सापेक्ष अशी संज्ञा वापरली. वास्तविक पाहता फॉर कंट्री स्टोरिस्ट म्हणजे आपल्या पूर्वेचे जे काही देश आहेत याला आपण कंट्रीज टू अवर वेस्ट वे आर द वेस्ट, म्हणजे आपल्या पूर्वीचे जे काही देश आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून आपण पश्चिमेला आहोत असा याचा भास होतो. म्हणजे दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड आहोत ऑर ॲक्च्युअली अ जर्नी फ्रॉम चायना टू अवर ओन कंट्री, म्हणजे खास करून आपण जो हा लेसन पाहणार आहोत हे असं आहे, आपल्या पूर्वेचा जो देश जो आहे चीन, या चीनवरून आपल्या देशात आलेला प्रवास आणि तो प्रवासी याविषयी आपल्याला पाहिजे. म्हणजे इट वॉज मेड बाय द फेमस 7th century ट्रॅव्हलर युआन शॉंग. आणि हा प्रवास कुणी केला माहिती आहे, हा पूर्ण प्रवास कारण चीनमधून भारतापर्यंत चीनच्या दिशेने दृष्टिकोनातून आपण पश्चिमेला आहोत, आपल्या दृष्टिकोनातून चीन पूर्वेला आहे. आणि म्हणून फेमस 7th century ट्रॅव्हल युआन शॉंग, आणि म्हणून जवळपास 17th century प्रसिद्ध असा प्रवासी जो होता युआन शॉंग, या युआन शॉंगनं हा पूर्ण प्रवास आपल्या देशात घडून आणला. त्यानं तो केला कसा केला, इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट इजी टास्क. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आज सगळीकडे वाहनं भरपूर आहेत आणि दळणवळणाची साधने भरपूर असल्यामुळे कुठे जायचं कसं जायचं याची सांगण्याची गरज नाही. सायकल पासून विमानापर्यंत सगळ्या गोष्टी आता उपलब्ध आहेत. परंतु इन दोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. परंतु खऱ्या अर्थानं त्यावेळी चीनपासून भारतामध्ये येणं हे सोपं काम होतं. वन हॅड टू ट्रॅव्हलर थाउजंड्स ऑफ मैल ऑन फूट ऑर हॉर्सबॅक, म्हणजे एखाद्याला हजारो किलोमीटरचा प्रवास पायी पायी तरी करावा लागायचा, नाही तर घोड्यावर बसून घ्यावं लागायचं. पुन्हा वाटेमध्ये तेवढं सोपं नाही, काय काय पार करावं लागायचं, क्रॉसिंग डेझर्ट्स, वाटेमध्ये वाळवंटाचा खूप मोठा असा पट्टा असायचा तो पार करून यायचा, क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटेन्स, हिमाच्छादित बर्फाच्छादित पर्वत असायचे ते पार करून यावं लागायचे, क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स, जे काही अपरिचित असे भाग आहेत ते पार करून यावं लागायचे, युजिंग रोड्स वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रोम, बँडिट्स म्हणजे गुंड प्रवृत्तीचे माणसं, दरोडेखोर, गुपित हल्ला करणारे असे ज्या रस्त्यावर येतात अशा रस्त्यात पार करून यायचं. हु वुड डू इट बट युआन शॉंग हॅड अ ड्रीम, म्हणजे जे कुणी करत आहेत त्यांच्यासाठी खरोखरचे स्वप्नच असू शकतं, परंतु युआन शॉंगने हु टू इट खरं तर पाहिजे असा प्रवास कुणी करेल का, नाही ना, कुणीच करू शकणार नाही. कारण निघालं खरं पण पोहोचू का याची गॅरंटी नाही, कारण हिमाच्छादित बर्फाच्छादित पर्वत, वाळवंट, दरोडेखोर, ओसा प्रदेश, जंगल अनेकातून पुढे यायचं असतं, म्हणून आपण तिथे पोहोचतो की नाही याची गॅरंटी नसते. खरंच अशक्य होतं, बट युआन शॉंग हॅड अ ड्रीम. परंतु युआन शॉंगचं एक स्वप्न होतं, ही वॉन्टेड टू टेक ते बुद्धिस्ट स्कल्पचर, कारण युआन शॉंगचं एक स्वप्न होतं त्याला गौतम बुद्धाचे जे काही खास शिल्प होते ते फ्रॉम इंडिया टू हिज होम लँड इन चायना, जे भारत देशामध्ये होते ते पूर्णपणे स्ट्रक्चर हे पूर्ण त्याला चीनला घेऊन जायचं होतं. आणि त्यामुळे इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम, म्हणून त्याच्यासाठी खरंच एक पर्यटन किंवा एक खरंच तो यात्रेकरी होता, यात्रेकरू म्हणून तो आपल्या देशात आलेला होता.
यॉन्स हू अंडरटूक द लॉन्ग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. आणि म्हणूनच अवघड तर होतं, परंतु यॉन्सने हा अवघड प्रवास करण्यासाठी हे त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे अवघड खडतर प्रवास सुरू केला. फॉर 17 लॉन्ग इयर्स, जवळपास त्यानं यासाठी 17 वर्ष प्रवास केला. ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग 17 वर्षापर्यंत न घाबरता त्यानं आपलं ध्येय साध्य करण्यासाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यानं प्रवास सुरू केला. सफरिंग मेनी हार्डशिप, समजले वाटेमध्ये अनेक संकट त्याला आले. ही ट्रॅव्हल्ड अक्रॉस द गोबी डेझर्ट, त्याच्या वाटेमध्ये गोबी डेझर्ट म्हणजे गोबीचं सर्वात मोठं गोबी डेझर्ट नावाचं वाळवंट त्यानं पार केलं. देन अराउंड तीनशान माउंटेन रेंज, त्यानंतर तीनशान माउंटेन पर्वताच्या पर्वतरांगा त्यानं पार केला. अँड ऑन अलॉंग द सिल्क रोड, आणि त्याच्या पुढे जाऊन त्यानं सिल्क रोड सुद्धा पार केला. थ्रू रिजन्स दॅट आर नोन नाऊ कर्गिस्तान, की आज त्या नाव त्याचे जे काही भूभाग आहेत त्याचे आज नाव कर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान, हे सगळे त्याचे आजचे नाव आहे. बिफोर ही केम टू इंडिया, म्हणजे भारत देशामध्ये यायच्या अगोदर त्यानं कर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सिल्क रोड हे सगळे भाग त्यानं पायाखाली तुरवत पायपीट करत तो भारतात आला. इन इंडिया ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स, एवढंच नाही तर भारत देशामध्ये तो प्रत्येक भागामध्ये गेला. अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट, आणि तेवढंच नाही तर त्यानं भारत देशामध्ये खूप महत्त्वपूर्ण अशा शिल्प मॅन्युस्क्रिप्ट, त्यानं गौतम बुद्धाचे जे काही शिल्प आहेत, मूर्ती आहेत, त्यानं शोधून काढल्या. द वे बॅक होम वॉज ऑल्सो डिफिकल्ट, परतीचा प्रवास सोपा नव्हता, शोधता घेतला. म्हणून द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट, त्याचा परतीचा प्रवास फार अवघड होता. बट युआन शाओ मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉन्ग विथ द स्क्रप्चर, परंतु युआन शाओ अतिशय सुरक्षितपणे ते स्क्रप्चर घेऊन, ते शिल्प घेऊन परत तो चीनला पोहोचला. दिस वॉज अ ग्रेट अचीवमेंट. खरंच विद्यार्थी मित्रांनो, किती महान असा प्रवास आहे, किती मोठा प्रवास आहे, आणि खरोखरच त्याच्या दृष्टिकोनातून, युआन शाओच्या दृष्टिकोनातून हे एक महान यश होतं. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलीव्हेबल, आपला विश्वास बसणार नाही, खरोखरच अविश्वसनीय होतं. सो मच सो ह्याच्यात म्हणून दॅट पीपल थॉट दॅट गॉड अँड सुपर नॅचरल पॉवर्स दॅट हेल्प युआन शाओ इन दिस वे. आणि ह्याच्यापेक्षा आणखीन जर काही लोक म्हणायचे की युआन शाओला त्याच्या कार्यामध्ये देवांनी अँड सुपर नॅचरल पॉवर, ज्या काही दैवी शक्ती आहेत, अशा दैवी शक्तीने त्याला नक्कीच त्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच मदत केली असावी असं सुद्धा म्हणत असत. दिस गिव राईज टू मेनी इंटरेस्टिंग डॉक्टर, आणि ह्याच्यासाठी खूप फार अशा मजेदार अशा लोककथा आहेत, दंतकथा आहेत, कुणी काही म्हणतं त्याच्या त्याच्या काळामध्ये. मग सेंचुरीज लॅटर अँड इपिक नॉवेल कॉल जर्नी टू द वेस्ट, आणि मग अनेक शतके निघून गेल्यानंतर, काही वर्षे 100 वर्षे निघून गेल्यानंतर पुढे काय घडलं, अँड इपिक नॉवेल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट, आणि मग मात्र जर्नी टू द वेस्ट नावाचे कादंबरी तयार करण्यात आली. कुणीही वॉज रिपन रिटर्न अबाउट दिस फेमस पिलग्रिमेज, आणि ही पूर्ण जी या युआन शाओ या यात्रेकरूबद्दल पूर्ण ही एक कादंबरी लिहिण्यात आली. द नॉवेल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोकटेल, आणि या कादंबरीचा वापर अनेक लोककथामध्ये करण्यात आला. दिस नॉवेल अँड स्टोरी इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. मित्रांनो, ही जी कादंबरी आहे ना, यामध्ये ज्या गोष्टी आहेत, दिस नॉवेल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर, आजसुद्धा या सगळ्या कथा फार प्रसिद्ध आहेत. म्हणून दिस नॉवेल टेलर्स दॅट देअर आर मेनी डेमन्स, या कादंबरीमध्ये एक गोष्ट दिली आहे, काय लिहिले बघा, दिस नॉवेल टेलर्स दॅट देअर आर मेनी डेमन्स अँड हेवी पॉवर हू आर ईगर टू किल अँड गॉबल अप द होली मॉम. मग त्या काळी बऱ्याच ठिकाणी राक्षस प्रवृत्तीचे लोक होते, राक्षस होते. म्हणून यामध्ये दिस नॉवेल टेलर दॅट देर आर मेनी डेमन्स, त्या काळी खूप राक्षस होते, महा म्हणजे भयंकर राक्षस होते, अँड इव्हिल पॉवर्स आणि राक्षसी शक्ती सुद्धा होत्या, दैवी शक्ती होत्या. हू आर इगर टू किल अँड गॉबल अप द होली मॉम, आणि ह्या पूर्णपणे ह्या पवित्र माणसाला खाण्यासाठी उत्सुक असायचे. हू वुड सेव्ह हिम, कोण वाचवणार आहे का, त्याच्यातून कोणी वाचणार, कोण व्हॅनिश द डेमन्स, या राक्षसावर कोण विजय मिळवणार आहे, वे द ग्वानियन डायटी. आणि मग माहिती आहे, एक ग्वानियन डायटी म्हणजे त्या चीनमधली एक
प्रसिद्ध अशी देवता, ही देवता त्यांच्या मध्येला आली. कोण होती देवता? हु इज द गॉडेस ऑफ मर्सी. ही देवता दयेची देवता होती, जी दया दाखवायची. हॅज सीन टू टू दॅट. आणि म्हणून या युआन शॉनचं रक्षण करण्यासाठी ही जी राक्षसी प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांना यांच्यापासून वाचवण्यासाठी ह्या देवीने त्याला गॉरियन डायटीने मदत केली. डायटीने देवता सी हॅज असाइन दिस टास्क टू दिस स्पेशल पीपल. असे सुपर नॅचरल पॉवर असणारे, दैवी शक्ती असणारे लोक तिनं त्या देवतेनं बोलावले आणि त्यांना एक काम आखून दिलं. कोणतं? टू स्पेशल पीपल. ह्या लोक अशा लोकांना जे काही देवाचं काम करतात, सत्कार्य करतात, अशा लोकांना देवी मदत करते. आणि म्हणून तिनं युआन शाओच्या मदतीसाठी असे तीन माणसं पाठवले. सन वुकॉंग और मॉन्की. पहिला व्यक्ती कोण? पहिला व्यक्ती म्हणजे सन वुकॉंग. त्याचं टोपन नाव आहे मॉन्की की किंवा मंकी की. याला पाठवलं. त्यानंतर झू बायजी, दुसरा झू बायजी आणि और पिक्सी, तिसरा पिक्सी. अशा तीन सुपर नॅचरल दैवी शक्ती असणाऱ्या लोकांना तिने त्याच्यासोबत पाठवलं. अँड शा वुजिंग और सँडप्रिस्ट, म्हणजे शा वुजिंग और सँडप्रिस्ट ह्या सुद्धा नावाच्या व्यक्ती पाठवल्या. मग नाऊ दीज थ्री कॅरेक्टर्स आर नो सेन. मग तुमच्या लक्षात आलं असेल हे दैवी शक्ती होते म्हणजे ते साधू होते का? ते संन्यासी होते का? संत होते का? नाही. इन फॅक्ट दो दे ऑल हॅव सुपर नॅचरल पॉवर, जरी त्यांच्याकडे खूप दैवी शक्ती असेल, नैसर्गिक शक्ती असेल, तरी सुद्धा दे आर नोन ट्रबल मेकर्स. ते सुद्धा त्यांना शिक्षा म्हणून तिथं आणले होतं. त्यांनी खूप त्रास दिला होता आणि त्रास दिलेला असल्यामुळं त्यांना देव म्हणजे जुन्या काळाच्या प्रथेनुसार त्यांना स्वर्गात बोलवले होतो. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. आणि म्हणून यांना कुठंतरी याची परतफेड करण्यासाठी देवाने त्यांना स्वर्गातून खाली पाठवलं. हाऊ युअर द काइंड डायटी गॉनियन हॅज ऑफर रिच ऑफ देम वन. आणि असं जरी असलं तरी ह्या दयाळू देवतेनं त्यांना काय दिलं? हाऊ युअर काइंड डायटी गॉनियन हॅज ऑफर रिच ऑफ देम वन मोअरच्या. आणि ह्या प्रत्येकाला एक संधी दिली. कोणती? इफ यू हेल्प द होली मॉम इन इज पिलग्रिमेज टू इंडिया. की जर या पवित्र अशा माणसाला या यात्रेकरूला तुम्ही भारत देशात नेण्यासाठी जर त्यांना मदत केली, इफ यू यूज युअर पॉवर फॉर हिज गुड वर्क, तुम्ही जर त्यांच्या चांगल्या तुमच्या चांगल्या शक्तीचा जर वापर त्याच्यासाठी केला, तर देन यू मे रिटर्न टू हेवन. पुन्हा तुम्हाला स्वर्गात वापस बोलवलं जाईल. मग आता हे तीन माणसं जे पाठवले युआन शाओला कशी मदत करतात हे आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहूयात.